नमस्कार, मी वसुधा, वसुधाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक रानभाजी। ही रानभाजी पावसाळ्यातच मिळते, तर त्या भाजीचं नाव आहे पेवगा। तर या पेवग्याची भाजी आज आपण बनवणार आहोत, तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। ही पेवग्याची भाजी आहे। पेवग्याची पानं अशा प्रकारे दिसतात। भिजवलेली मूग डाळ, तेल, एक कांदा बारीक कापलेला, ओलं खोबरं, दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून, मीठ आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचू। आता ह्या पानांचे जे देठ असतील ते काढून बाजूला ठेवायचे आणि नुसती पानं फक्त घ्यायची आणि ती बारीक चिरून आपल्याला भाजी घ्यायची आहे। भाजी बारीक चिरायची म्हणजे चवीलाही छान लागते। अशा प्रकारे भाजी सगळी चिरून घ्यायची। ही आता आपण भाजीला फोडणी देऊया। कढईमध्ये तेल घ्यायचं 2 चमचे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला घालायचा। कांदा आता परतायचा आणि 2-3 मिरच्या बारीक चिरून घालायच्या त्याच्यामध्ये। जास्त हवं असेल तर जास्त घातला तरी चालतं। थोडं मिरची आणि कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये लसणाच्या 3-4 पाकळ्या ठेचून घालायच्या। आणि कांदा चांगला परतून झाल्यानंतर आता तांबूस कलरवर आल्यावर आता त्यामध्ये भाजी घालायची। भाजी जेवढी तुमच्याकडे आहे त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये कांदा आणि मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। भाजी सगळी ही आता परतून घ्यायची। आता त्याच्यामध्ये भिजवलेली जी मूग डाळ आहे, अर्धा तास भिजवलेली, ती घालायची। त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायची आहे भाजी आपल्याला। भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही। झाकण ठेवून एक वाफ आणायची त्याला। भाजी पुन्हा परतून घ्यायची आणि भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं। डाळ शिजली का बघायचं। पालेभाजीमध्ये मीठ शक्यतो नंतरच घालायचं। ओलं खोबरं त्यामध्ये घालायचं येतं आणि सगळी भाजी मिक्स करून घ्यायची आहे। एक 2 सेकंद फक्त आपण ती भाजी खोबरं टाकल्यानंतर वाफवून घ्यायची आणि अशा प्रकारे ही आपली पेवग्याची भाजी तयार झालेली आहे। ही झाली पेवग्याची भाजी तयार। कमी साहित्यात ही भाजी तयार होते आणि ती पावसाळ्यातच मिळते, त्यामुळे पावसाळ्यात ही भाजी नक्की आणावी आणि करून बघावी। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। वसुधाज किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह।